Nella fede con Jesus, nella fede politica con i fascisti aiuti, a un certo livello, 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 a un cert
नांदेडमध्ये गजबा गंभीर झाली होती. तर तिथे गेल्याच्या नंतर मी विचारलं अधिकाऱ्यांना की काय झालं कसं. तर अधिकाऱ्यांनी मला सांगितलं, साहेब अफने लोक नाही ते इथे. अफने लोक येणे का नाही, म्हणजे अफने लोक नव्हते याच्यात. म्हणजे अफलांनी फरके कोण कोण पाकिस्तानी होते. असं की प्रशासन यंत्रणेमध्ये सुद्धा ज्यावेळेला जातीय किंवा अशा प्रकारच्या स्थिती निर्माण होते त्यावेळेला प्रशासकीय यंत्रणा त्या समाजाच्या लहान घटकाच्या संबंधी हा आमचा नाही अशा प्रकारची भूमिका घेतो. आमच्यावर तो हल्ला नव्हता की आमच्या लोकांनी केला नाही अशी भूमिका घेतो. त्यातला संदेश हा दिला जातो की शासकीय यंत्रणा सुद्धा जातीयवादी प्रवृत्तीचा फरस करते. आणि अशा वेळेला राज्यकर्त्यांनी भक्कमपणाचे निर्णय घ्यावे लागतात. नांदेडला मी ऐकलं आणि त्यावेळेच्या संध्याकाळी त्या ग्रस्तांना सुसून करावं लागलं आणि सांगावं लागलं की हे चालणार नाही. त्या व्हायचं असेल ते होईल, आपला सुसला नाही. या देशाचा प्रत्येक माणूस राज्यकर्त्यांना प्रशासन यंत्रणा आपला आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन तो संदेश खाली द्यायला हवा आहे, नाही तर चुकीच्या गोष्टी घडतात. आणि हल्लीच्या काळामध्ये या गोष्टी सातत्यानं ठिकठिकाणी होत आहेत. ही लॉ अँड ऑर्डरची मशनरी असो, शासकीय यंत्रणा असो, या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण जे सिक्युरिटीजमचं सूत्र मानतो ते कृतीमध्ये तिथं दिसेल या पद्धतीनं आपल्याला भूमिका ही घ्यावी लागेल. मला काळजी एकाच गोष्टीची वाटते या देशामध्ये, की मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन समाजाच्या संबंधी चिंता वाचावी अशा प्रकारचं चित्र आहे. आज अनेक देशामध्ये, राज्यामध्ये, ओडिशासारखं राज्य आहे, आणखीन काही राज्यामध्ये ख्रिश्चन समाजात त्यांच्या चर्चवर हल्ले होत आहेत. खरं म्हणजे तर या देशामध्ये अनेक वर्षाचा अनेकांचा अनुभव आहे की ख्रिश्चन समाज अत्यंत शांत प्रकृतीचा, कुठे अतिरेकी भूमिका कधी न घेणारा आणि कुठंतरी कोणीतरी धर्म बदलला असेल किंवा निर्णय घेतलेला असेल तो त्याचा व्यक्तिगत निर्णय असल्याच्या नंतर सवन समाजावर हल्ला करणं, चर्चेसवर हल्ला करणं हे काम काही लोक करतात. हे लोक कोण आहेत या संबंधीची भूमिका साधारणतः लोकांना ठाऊक असते. मुस्लिम समाजामध्ये चार दोन लोकांच्याकडून चुका होऊ शकतात, त्याच्या हिंदूंच्याकडून होऊ शकतात. पण या देशामध्ये एकंदर चित्र पाहिल्याच्या नंतर आपण देशाचं समान अर्थकारण, व्यवहार, अर्थव्यवस्था, आर्थिक शक्ती, स्थर या गोष्टी पाहिल्या तर जो समाज मागं राहिलेला आहे तो शैक्षणिक कामाच्या पासून असेल, तो अन्य प्रगतीच्या पासून असेल. अशा समाजाची आपण जर मांडणी केली, त्याची माहिती घेतली, तर मुस्लिम समाजाची संख्या त्याच्यामध्ये दुर्लक्षित करण्यासाठी नाही. तिथं हे दारिद्र्य, ही कमतरता, हा मागासलेपणा हा निश्चित आहे. आणि समाज एकसंघ करायचा असेल, विकासाच्या रस्त्यावर न्यायचा असेल, तर एखादा घटक मागं ठेवून तो समाज कधी पुढे जाऊ शकत नाही. आणि त्या दृष्टीनं मुस्लिम समाजाकडे वागण्याचा दृष्टिकोन हा सामान्य लोकांचा जरी अनुकूल असला तर काही लोक जाणीवपूर्वक याच्यामध्ये भेदाभेद कसा होईल, कटुता कसं होईल, द्वेष भावना कशी वाढेल याची काळजी घेतात. हे एक मोठं आव्हान आज मला या देशाच्या समोर दिसतं. आणि त्यामुळे आपण विचारवंत आहात, वेगवेगळ्या क्षेत्रात आहात, आपल्या सगळ्यांची, माझी सगळ्यांची जबाबदारी ही आहे की या देशातला कुठल्याही जाती जमातीचा धर्मात प्रत्येक घटक हा भारतीय आहे आणि भारताच्या हिताच्यासाठी आपण सगळेजण एक आहोत. त्याच्यामध्ये आपण भिन्नता
आपण कटुता आपण विद्वेष या सगळ्यापासून दूर राहिलं पाहिजे. आणि उद्या प्रसंग आला तर त्या प्रसंगी एकजुटीनं या अशा विद्वेष वाढवणाऱ्या प्रवृत्ती त्याच्याविरुद्ध उभं राहण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवला पाहिजे. सत्यवत व सत्यवत माझ्या दृष्टीनं हा लोकशाहीचा कोणाचाही अधिकार आहे, पण त्याहीपेक्षा देश एक आणि समाज एकसंघ ठेवायला जो उपयुक्त असेल त्याच्याशा त्याला शक्ती देणं त्याच्या पाठीशी उभं हे सूत्र घेऊन आपण पुढे जायची गरज आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. श्री स्वामी तुम्हा सगळ्यांशी बोलायची तुमचं म्हणणं ऐकायची संधी मिळालेली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो.